मला असं वाटतं की अतिश शहाणं हे गद्दारपेक्षा बरं आहे. आणि मी इतकंही अतिश शहाणा नाही की एका ॲड्रेसवर 1700 कंपनी रजिस्टर करण्यासारखं. तर मग तो त्यांचा त्यांचा विषय आहे, ते कितीही बोलतील. मी स्वतःला अतिश शहाणं समजत नाही. बरं, पवार साहेबांना तुम्ही दैवत म्हणत होता आणि आता हुकुमशहा म्हणता, म्हणजे एवढ्या लवकर जर तुमची विचारसरणी बदलत असेल तर तुम्ही किती स्वार्थी आहात हे कुठेतरी त्याच्यावर सिद्ध होतं. पण त्यांच्या वक्तव्याकडे मी काही जास्त लक्ष देत नसतो. की आजकाल तुम्ही ट्विटरवरती, म्हणजे आधीपासूनच होता, ट्विटरवर फेसबुकवर बऱ्यापैकी ॲक्टिव्ह आहात आणि आपल्याच काही जुन्या नेत्यांवरती निशाणा साधतात आणि त्यातनं तुम्हाला ते नेते असं म्हणत आहेत की मी आमचे सुनील तटकरेंकडे आमची मुलाखत झाली तर ते म्हणाले रोहित पवार आता अति शहाणे झालेले आहेत. तर खरोखरी तुम्ही अति शहाणे झालेला आहात? नाही, मला असं वाटतं की अतिश शहाणं हे गद्दारपेक्षा बरं आहे. आणि मी इतकंही अतिश शहाणा नाही की एका ॲड्रेसवर 1700 कंपनी रजिस्टर करण्यासारखं. तर मग तो त्यांचा त्यांचा विषय आहे, ते कितीही बोलतील. मी स्वतःला अतिश शहाणं समजत नाही. बरं, पण शहाणपण हे कमी वयामध्ये अनुभवातून आलं आहे असं मला वाटतं. ओके, जो विचार आपण अनेक वर्षांपासून जपतो तो सत्तेत जाण्यासाठी तुम्ही सहजपणे जर तो विचार सोडत असाल तर मग मला असं वाटतं की त्याला काय म्हणायचं ते त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. ओके, गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर कोर्टामध्ये हे नेते बोलत नसले तरी त्यांचे वकील जे मुद्दे मांडत आहेत, पूर्वी आदरणीय पवारसाहेबांना तुम्ही दैवत म्हणत होता आणि आता हुकुमशहा म्हणता, म्हणजे एवढ्या लवकर जर तुमची विचारसरणी बदलत असेल तर तुम्ही किती स्वार्थी आहात हे कुठेतरी त्याच्यावर सिद्ध होतं. पण त्यांच्या वक्तव्याकडे मी काही जास्त लक्ष देत नसतो. पण जेव्हा तुमचा जन्मही झालेला नव्हता असं तेव्हापासून आमचं राजकारण सुरू आहे आणि तुम्ही आमच्यावर बोलताना जरा 4 वेळा विचार करा असं असंच छगन भुजबळ असतील, अजितदादा असतील, सुनील तटकरे, त्यांचं एक आडून आडून तुम्हाला सांगणं आहे. तर खरोखरीच तुम्हाला राजकारण अजून बरंच शिकायचं असं त्यांना सुचवायचं आहे तर तुम्हाला तसं वाटतं? राजकारण हे तर डायनॅमिक आहे, दररोज तुम्ही शिकत असता. पण समाजकारण करण्यासाठी एक वृत्ती लागते, म्हणजे त्यात मानसिकता लागते, ती 100% माझ्या रक्तात आहे. ओके, आणि मी त्या पद्धतीने काम करत आहे. आता त्यावेळेस माझा जन्म झाला नसेल त्याला मी काय करणार. माझा जन्म अशा युगात झालेला आहे जिथं सगळंच स्पीडअप झालेलं आहे, ज्याच्यामध्ये मोबाईलचा वापर असेल, इंटरनेट असेल, लोकांच्या अपेक्षा असतील, ह्या सगळ्या फास्ट झालेल्या आहेत. बघा ना, मग आत्ता काळ कसा आहे की पूर्वी हेच नेते आदरणीय पवारसाहेबांना दैवत म्हणायचे 4 महिन्यांपर्यंत. भाजपबरोबर ते गेले आणि 3 महिन्यामध्येच 30-35-40 वर्षाची जी भूमिका त्यांची होती ती विसरून गेले आणि साहेबांना ते आज हुकुमशहा म्हणायला लागले. 4-5 महिन्यापूर्वी ते भाजपच्या विरोधात भाषणं करायचे, भाजप संविधानाच्या विरोधात आहे, भाजप हे महात्मा फुलेंचा जो विचार आहे समतेचा त्याच्या विरोधात आहे. आणि गेल्या 4 महिन्यामध्ये बघा ना स्पीड किती वाढलं आहे, की आज भाजप किती चांगलं आहे, भाजपचे नेते किती चांगले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की नियत, विचारसरणी, नैतिकता हे जास्त महत्त्वाचं आहे. ओके, वयाबद्दल कुणी बोलू नये. युवक तुम्हाला लागतात इलेक्शनच्या वेळेस, युवक लागतात सतरंजा उचलण्यासाठी, युवक लागतात इलेक्शनच्या काळामध्ये. आणि मग आज एखाद्या युवाने जर प्रश्न विचारला त्याचं उत्तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जर त्याचं वय काढत असाल तर तो तुमचा विषय आहे. पण येत्या काळामध्ये या महाराष्ट्रातले, या देशातलेच युवक हे क्रांती करणार आहेत, सर्व युवक मिळून, हे त्यांना तिथं बघावं लागेल. जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस फूट पडली, हे पडली, तेव्हा जर तुमचं आयुष्य आणि त्यानंतरचं आयुष्य यात तुम्हाला काही फरक जाणवतोय? नाही, काय नाही, त्याच्या आधी झोप लागत होती, आत्ताही झोप लागते. कारण मी विचार माझे बदललेले नाही, त्यामुळे मग कुठेतरी भीती वाटावी, कुठलीही चूक मी केलेली नाही. त्यामुळे नक्कीच एक कौटुंबिक दृष्टिकोनातून काही प्रमाणात नाराजगी नक्कीच होते. कारण का एक अशी व्यक्ती जी आपल्या कुटुंबात, मी लहानपणीपासून त्यांना बघितलेलं आहे, त्यांची काम करण्याची पद्धत बघितलेली आहे, प्रेरित झालेलो आहे, त्यांनी अनेक वेळा मला
विविध ठिकाणी मदत केलेली आहे अशी व्यक्ती आणि माझ्यापेक्षा आदरणीय पवार साहेबांवर लहानपणीपासून त्यांनी जो काही संवाद त्यांचा पवार साहेबांबरोबर तो लाभलेला आहे, त्यानंतर ती व्यक्ती मोठी झाली, मोठे नेते झाले, तर तो संवाद सोडून ते आज वेगळ्या विचाराकडे गेले हे बघितल्यानंतर नक्कीच थोडी नाराजगी त्या बाबतीत झाली. प्रत्येक कौटुंबिक पातळीवर पण राजकीय निर्धार मात्र तुमचा कायम आहे. नाही राहणारच ना, विचारसरणी ही कुठे ना कुठेतरी आपल्याला मेंटेन करावीच लागते. आणि राजकारणात आपण फक्त सत्तेसाठी येत नसतो, विचारासाठी येत असतो, एका संघर्ष करण्याच्या भूमिकेतून येत असतो आणि ते आम्ही सर्वजण करत आहोत. त्यांचं म्हणणं मात्र असं असतं की आणि अजूनही आहे की बहुमत आमच्या पाठीशी आहे, सर्व आमदार आहेत, पक्षाची कार्यकारी आमच्यासोबत आहेत, त्यामुळे उलट आमच्या मतांचा आदर पवारसाहेबांनी करायला पाहिजे होता असा एक त्यांचा आग्रह असतो. आमदाराच्या दृष्टिकोनातून बघितलं तर कदाचित असं दिसतं की बहुमत त्यांच्या बाजूला आहे, पण येणाऱ्या इलेक्शनमध्ये लोकमत जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याच्यातूनच आपले नवीन चेहरे, नवीन आमदार इथे निवडून येणार आहेत. पवारसाहेबांनी सातत्याने एवढंच सांगितलं, आज माझ्याबरोबर किती आमदार आहे हे तुम्ही मला विचारू नका, आज शून्य आहेत असं तुम्ही धरा, कारण लोक माझ्या बाजूला आहेत, पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, येत्या काळामध्ये ह्या सगळ्यांच्या हिमतीवर हा जो विचार आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा तो कसा ताकदवान आहे, पुरोगामी विचार कसा ताकदवान आहे आणि हे जे काही वागलेले आहेत ते कशा चुकीच्या पद्धतीने वागलेले आहेत, बीजेपीने कसं कुटुंब आणि पार्टी फोडलेली आहे हे येत्या काळामध्ये आपल्याला दाखवावं लागेल असं साहेबच म्हणतात.